राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आणि आमदार आणि नेते हे फुटण्याच्या मार्गावरती आहेत। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एका बड्या आमदाराचा समावेश आहे असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलाय। तर नरेश म्हस्के यांनी सुद्धा यानंतर राष्ट्रवादीवरती हल्ला बोल केला। गेल्या 4 महिन्यातला या दोन नेत्यांचा शिंदे फडणवीस साहेबांचा जर कारभार बघितला, सर्व आमदार आपल्या आपल्या मतदारसंघात चांगलं काम करताना दिसत आहेत, त्यांना निधी मिळताना दिसतो, जनतेची कामं होताना दिसत आहेत, जनतेचे प्रश्न सोडवताना दिसत आहेत। त्यामुळे सरकारच्या विरोधात बोलणं हे एवढ्यासाठी आहे की राष्ट्रवादी 12 नेता फुटलेला आहे, फक्त जेजा त्याचा मुहूर्त ठरतो। अजितदादांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं असेल, मुळात हे लोक सर्व स्वप्नामध्ये आहेत की असं झालं तर असं होईल, आमदार फुटले, आमदार बाजूला गेले, आकडा जोपर्यंत आहे तोपर्यंत सरकार टिकेल, हे वेगळं सांगण्याची काय गरज आहे? लोकशाहीमध्ये संख्येला महत्त्व असतं आणि जोपर्यंत संख्या आहे तोपर्यंत, बहुमताची संख्या आहे तोपर्यंत सरकार टिकणार आहे।